म्हणले बाबा बायको ऐकते तिला बायको म्हणायचं काय नाही म्हणताय अजून जी ऐकत नाही तिला काय म्हणायचं ज्यांचं इथे आहे त्यांनी तर बोलूच नका दिसतोय तुम्ही त्यांना महाराज बर का विनंती चला मग महाराज ऐकत नाही मी म्हणलं जाऊ द्या दादा त्याचं काय असतं नाही ऐकत तसं नाही म्हणला माझ्या बायकोला ऐकू येत नाही हे वेगळं आहे महाराज बर का म्हणून तू माझ्याकडे कशाला आला डॉक्टर कडे जाणार नाही म्हणला ती डॉक्टरचही ऐकत नाही मग ती माझं कसं ऐकन मी काय काय तपस्वी आहे का माझं कसं ऐकू जाईल तिला ऐकू जाईल असं नाही तिला फक्त सांगा की गेली 20 वर्ष झालं तुला ऐकू येत नाही तुझा नवरा कसा बसा सांभाळतोय डॉक्टरकडे जा औषध उपचार कर तू लवकर बरी असं ऐकत नाही म्हणलं ठीक आहे मी म्हणलं मला आता कीर्तन आहे मी कीर्तन झाल्यावर तुमच्याकडे येते तोपर्यंत तुम्ही एक काम करा तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघा काम लावलं मी त्याला आपलं बसले बसले तो घरी गेला त्यानं दरवाज्यात ना आवाज दिला तिला पाय ग कुठली भाजी केली हिनं उत्तर दिलं हा म्हणला हिला दरवाजापासून ऐकू येत नाही मग सोप्यापाशी आला सोप्यापासून हाक मारली होय का कुठली भाजी केली हिनं उत्तर दिलं हा म्हणला हिला सोप्यापासून ऐकू येत नाही मग किचनच्या दरवाजाजवळ आला होय का कुठली भाजी केली हिनं उत्तर दिलं आता मात्र म्हणला अवघडच कार्यक्रम आहे पाठीशी जाऊन उभा राहिला म्हणला होय का कुठली भाजी केली हिनं रागा रागानं चुलीवरची कढई उचलली त्याच्यासमोर आदळली म्हणली चारदा सांगितलंय बटाट्याची केली ऐकू येत कुणाला नव्हतं हा काय म्हणत होता ऐकू येत कुणाला नाही असलीच अवस्था आहे आपली महाराज सरकार म्हणजे चुकतंय आपलं आणि देव आपण दोष आपण देवाला देतो काय लक्षात ठेवा कर्म कितीही योग्य असेल आणि वर्म जर चुकतंय म्हणजे अहंकारासहित जर ज्ञान मिळवताय अहंकारासहित जर नामचिंतन करताय हे वर्म आहे की लहानपण दे गा हे वर्म जर चुकतंय म्हणजे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हटला वर्षात लेकरू झालं पाहिजे आणि ही कुठली नीतिमत्ता आहे तुम्ही मेंटॅलिटीज कसली रे तुमची महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला हा शिकलेले आहेत ना तुम्ही अरे माय बापा हो महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती लग्न बोंबलाही केली असती कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का भाषा माझी नाही रे नवसे कन्यापुत्र होती तरी तरी का करणे लागे पती माय ले काय म्हणून सांगते जो महाराज म्हणतो खडीसागर गुरुवार करण लवकर सोमवार कर त्याला आदरात नेऊन ठोक महाराज नाही भांबता येतो कारण आमच्या ज्ञानोबराय म्हणतात ना शरीरासी ताडावे अतिविषय सेवा वा का सर्वता निरोधावा नाही आमचं चुकतं काय जयाचे आहिक धरण नाही तयासी परित्र पुससी काही अहिक म्हणजे जगणं अहिक म्हणजे जगणं धड म्हणजे नीट पेक्षा कमी नीटच्या कमी पेक्षा कमी नीटच्या कमीच्या कमी पेक्षा मृत्यू तिकडे महाराज म्हणजे इतकं कमी की काहीच त्याला अर्थ म्हणजे चालून चालून वर काहीतरी राहत ते म्हणजे धड फुपाटा जयाचे अहिक जगणं ज्याचं जगणं धड नाही त्याला तुम्ही पापपतनाच्या गोष्टी विचारताय नका रे दादा इतकं येड्यावानी वागू नका सत्याची कास धरा जरा चला विषयाकडे या महाराजाकडे गेला म्हणला एका वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात लेकरू होईल महाराजाकडे माघारी आला वर्षाने म्हणला महाराज भांबताय तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बोंबलू नको बोंबलल्यावर अवघड व्हायचं ना ते म्हणला दुसरा घे दुसरा घेतला 2 वर्षाने आला म्हणला पक्का भांबताय तू 2 वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला योग एकतर माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत 2 फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली तू दोनदा एकटाच आला बायको कुठे आहे ती म्हणलं लग्न नाही झालं तुम्ही मला सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल मग मी सांगते किती वजन केल्यावर देऊ भेटल मुंगी साखरेचा ज्ञानापेक्षा वाढवलेला अहंकार त्रास देतो मुंगी साखरेचा ज्ञानापेक्षा जर अहंकार वाढवताय 14 विद्या 64 कला 14 वर्षाचं वय आहे चांगदेव महाराजांचं पण 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात आम्ही महाराजांना विचारावं का हो महाराज तपश्चर्यानं मोठे ते ज्ञानानंही कमी नाही वयानं मोठे ते तरी पण मस्तक इथे काय महाराज सांगतात उपजता ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी ज्यांचं ज्ञान मूळचं आहे परंपरेचं आहे आणि ते नम्रतेनं टिकवलं गेलं आहे त्या ज्ञानोबऱ्यांच्या चरणावर मस्तक आहे कारण इथं मोठकी ध्याकृती उमटे मी जर ज्ञानाची पहाट फुटे सूर्या
त्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. न्यायशास्त्रामध्ये वर्णन करतात आत्मा हा ब्रह्म चैतन्य. ब्रह्म चैतन्य म्हणजे त्याला मरणही नाही आणि जन्मही नाही. अकल टिकणारा आत्मा, आत्मा हा ब्रह्म चैतन्य निर्गुण निराकार. हे आत्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान. पण ते आत्म्याच्या आधी येतं, जसं सूर्याच्या आधी प्रकाश येतो. प्रकाश कधी येतो माय माऊल्या? कधी येतो? बोलत जा ग माय. वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला बोला ग माय. तुम्हाला मुद्दाम सांगते, बोलू वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं. तुम्हाला मुद्दाम का सांगते माहित आहे का? ह्याचं काय तर वाई कुठे हसतं, ह्याचं काय? चार टपरीवर बसला ह्याचं काय नाही. आपल्याला तसं जमणार आहे का? चार माणसात आपण मोठ्यानं हसू शकतो का? लोक चांगलं म्हणणार आहेत का हसल्यावर? इथं हसून घ्यायचं, कुणाचा आवाज किती कळत नाही. बिंदास ग माय, काळजी नाही करायची, आनंद व्यक्त करायचा ग. तुम्हाला काय तुम्ही कमी वाटता का? तुमच्या इतकं ताकदवान कुणी नाही आहे माय. फक्त विनंती आहे, ही ताकद सांभाळायला शिका. अंडरएस्टिमेट करू नका स्वतःला, फार ताकद आहे. मोठेपणा नाही, पण स्वाभिमान कधीच सोडायचा? स्वाभिमान टिकवायचाच, निष्ठा टिकवायचीच. निष्ठेशिवाय जीवन चालत नाही. मग आमच्या निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण. चला विषयाकडे या. मग भाऊराव पाटलाला एका व्यक्तीने लाखोंची देणगी दिली. जागेवर आलात? जागेवर आलात का? फिरत जा पण येत जा. हा, भाऊराव पाटलांना एका व्यक्तीनं लाखोची देणगी दिली. भाऊराव पाटील म्हणाले, साहेब आभारी आहेत आम्ही तुमचे, शेतकऱ्यांच्या पुरांचे आशीर्वाद लागतील तुम्हाला, तुम्ही लाखोंची देणगी दिली. तो साहेब म्हणला, भाऊराव पाटील इथून पुढे लागेल तेवढी मदत मी करेल, रुपयाची काळजी करायची नाही. अहो तुम्ही म्हणाल तेवढा पैसा कॉलेजसाठी होतेल, फक्त माझी एक अट आहे, कॉलेजचं नाव माझ्या वडिलांचं द्या. भाऊराव पाटील म्हणाले, तुमच्या देणगीच्या बदल्यात माझ्या नावापुढचं माझ्या बापाचं नाव बदलायला लावलं तरी बदलतो, पण कॉलेजचं शिवरायांचं नाव बदलणार नाही. याला निष्ठा म्हणायची. परंपरा टिकते, हे निष्ठेवर स्वराज्य निर्माण झालंय, हे लक्षात द्या. निष्ठा होती, ताकद निष्ठेने वाढते. माणसाकडे जर करण्याची निष्ठा असेल, मी करू शकतो हा आत्मविश्वास म्हणजे परमात्मा आहे. वाक्य लक्षात घ्या, मी करू शकतो हा आत्मविश्वास म्हणजे परमात्मा आहे. कारण हा आत्मविश्वास देणारा परमात्मा आहे. करू शकता रे, कीप इट अप, करत तरी रा. 16-17 वर्षाची पोरं चड्डीतली, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. 140-160 किलो वजन, 32 इंच छाती, 6.5-7 फूट उंची, नजरेत असा अंगार की बघून पुढचा गार व्हायचा. अरे पोलादही हाताने वापवा एवढी ताकद. शत्रूंचे 100 आणि शिवरायांचा 1 मावळा बरोबर होता एवढी ताकद शिवरायांच्या 1 मावळ्यात होती. हे झाले तरुण, 80 वर्षाचे चलार मामा. किती वर्षाचे? 80. किती? 80 वर्षाचे शेलार मामा. उदय भाण्याच्या बुआकांडी बसून दातांना त्याच्या नरडीचा गोड घेतला. हे शिवरायांचं मावळे होते. हे निष्ठेचं आणि सामर्थ्याचं बळ होत. ताकद ओळखा आपली, आणि इतिहास धर्मभेदासाठी वापरायचा नाही. आमची माणसं शिवरायांच्या पुरुषार्थापेक्षा शिवरायांची जात लक्षात ठेवतात. असल्यासाठी उग इतिहास वापरू नका, भांडणांसाठी इतिहास वापरायचा नाही. इतिहास कायम लक्षात घ्या, इतिहास हा पुढच्या पिढीच्या समृद्धीसाठी असतो. इतिहास अभिमानासाठी असतो. इतिहास हा जागृतीसाठी असतो. भांडणांसाठी कशाला वापरला इतिहास तुम्ही? हा शिवराय या जातीचे, आंबेडकर त्या जातीचे, शाहू फुले त्या जातीचे, कशासाठी? अरे त्यांचं कर्तृत्व लक्षात घ्या ना. अरे पाया पडते रे तुमच्या, क्षणाक्षणाला भांडणं करताय तुम्ही. अरे जीव जातो रे एखाद्याचा कशामुळे? अभिमान नका रे गाजवू दादा. इतिहास समजून घ्या, इतिहासाचं सामर्थ्य एवढं आहे ना. काय ताकद होती शिवकालामध्ये? आज पिकलं नाही तर शेतकरी आत्महत्या करतो. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकालात झाला होता. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात झाला होता, तरी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. हे शिवरायांची दृष्टी होती, हे शिवरायांचा इतिहास, ही शिवशाही होती. हे घ्या इतिहासातून दूरदृष्टी. आज सरकार बोंबलतय संडास बांधा संडास बांधा. 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे, आजही तुम्हाला शौचालय दिसतील. आता सरकार बोंबलतय पाणी आडवा पाणी जिरवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवरायांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं शिवरायांनी बांधली हा इतिहास लक्षात घ्या. आज महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडते त्याचं कारण शिवराय आहे. कारण वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत शिवरायांनी चालू केली. म्हणून आज महिन्याच्या पहिल्या तारखेला हातावर पगार, नाहीतर आजही देशमुखी पाटीलकी देशपांडकी चालली असती, आजही गुलामगिरी असती. सातबाऱ्यावर आपले जे नाव आहे ती शिवरायांची कृपा आहे. पोरं फार म्हणतात माझ्या बापाचा सातबारा लय मोठा आहे, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. पहिली शेतीची मोजमापणी शिवरायांनी केली.
सात हात बारा काड्या ही मोजमापणी करून सांगितलं हे तुझं हे तुझं हे तुझं. सात बारा ही पद्धत शिवरायांमुळे निर्मित झाली. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर छत्रपती नसते तर आज सातबाऱ्याला आपली आपल्या बापाची नावं लागली नसती एवढं मात्र खरं. हा इतिहास समजून घ्या. ही दूरदृष्टी हे व्यापार कौशल्य. भलता इतिहास समजून घेऊ. जागे भारे सत्य स्वीकारा. भलत्या गोष्टीचा अभिमान करणं म्हणजे स्वाभिमान नाहीये. माझ माझच आहे आणि मला त्याचा स्वाभिमान आहे हे वर्चस्व निर्माण करा. आम्ही दैवाचे दैवाचे दास होईन बेकारी पंढरीचा हा स्वाभिमान आहे. आम्ही असं नाही म्हणत मी दैवाचा दैवाचा. आम्ही दैवाचे दैवाचे हा स्वाभिमान आहे. पण हा ज्याने टिकवला तुकाराय म्हणतात देवा ही नम्रता ज्ञानाला जिथे सापडली भक्ती प्रेमाविना ज्ञान नको अभिमान नित्य नवा. माझी एक मापक अपेक्षा देवाकडे मागायचं असेल तर प्रेम मागावं. देवाकडे मागायचं असेल तर प्रेम मागावं. देवाकडे प्रेम मागायचं असेल तर देवाविषयी मागावं. देवाकडे प्रेम देवाविषयी मागायचं असेल तर अकल्प मागावं. देवाकडे देवाविषयी प्रेम अकल्प मागायचं असेल तर अतूट मागावं. देवाकडे प्रेम देवाविषयी अतूट अकल्प मागायचं असेल तर अविस्मरणीय मागावं. देवाकडे प्रेम देवाविषयी अतूट अकल्प अविस्मरणीय मागायचं असेल तर ते नम्रतेनं मिळेल याचा कायम विश्वास ठेवावा. हे मागणं पूर्ण झालंय. कधी झालंय? जिथे आम्ही म्हणतोय नाही देवा हे जे काही आहे ना. मीरा आपकी कृपासे सब काम हो रहा. मीरा आपकी कृपासे सब काम हो रहा. अहंकाराचा हा भार व्हायचा नाहीये. आम्हाला मान्य आहे घालून या भार राहिलो. पण जशी मुंगी विनाकारण हेलपाट्या मारते पुनरपिजन पुनरपिमरण पुनरपिजन जठरे शयनम हे संसारी पहुदस्तारी कृपया पारी पाही मुरारी. आमच्यासाठी भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. ठीक आहे भजलं देवाला मिळालं काय. भजे भ्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ पुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागर मन मामि कृष्ण नाग. भजे भ्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चिंतनंजनम सदैव नंदन मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागर मन मामि कृष्ण नाग. भजे भ्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चिंतनंजनम सदैव नंदन. काही नाही या सगळ्याचा अर्थ हरिमुखे म्हणा एवढाच होता. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम हरि उच्चारणी जातील